सर्वोच्च न्यायालयाचा दूरसंचार कंपन्यांना तडाखा, तर कंपन्यांना त्यांची कोट्यवधींची थकबाकी आता भरावीच लागणार आहे. फेरआढावा घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना तडाखा दिलाय. व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेल कंपनीकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे आणि ही थकबाकी सरकारकडे जमा करण्यासाठी यापूर्वी कंपन्यांना 10 वर्षांची मुदत दिली होती. मात्र कंपन्यांनी त्याबाबत फेरआढावा घेण्यासाठी याचिका दाखल केली होती. थकबाकीच्या एकूण समायोजित रकमेत चुका असल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे. तर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, त्याचबरोबर संजीव खन्ना आणि गवई यांच्या खंडपीठाने हा निर्णय देत खुल्या न्यायालयात सुनावणीसाठी उपचारात्मक याचिका दाखल करण्यासंबंधी कंपन्यांनी केलेल्या याचिकाही गुरुवारी फेटाळून लावल्या.